नमस्कार. सध्या महाराष्ट्रात दुष्काळाची भीषणता वाढत चालली आहे. पाण्यासाठी लोकांची वणवण सुरू आहे. अशातच काही राजकीय पक्षांकडून दुष्काळी दौरेही आयोजित करण्यात आले आहे, तर काही लोकप्रतिनिधींनी या पाणी प्रश्नावरून आक्रमक होताना दिसून येत आहेत. अशीच एक घटना घडली आहे अमरावतीमध्ये, जिथे काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर या पालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत चांगल्याच भडकल्याचे पाहायला मिळाले. पाण्यासाठी यशोमती ठाकूर यांनी आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात पाण्याच्या नियोजनासाठी बैठक बोलावण्यात आली होती. मात्र या बैठकीच्या वेळी त्या काही बाबी अधिकाऱ्यांना सांगत असतानाच ते अधिकारी गांभीर्यानं त्यांचं म्हणणं ऐकून न घेता हसत असल्याचे त्यांना दिसले आणि त्यांचा तोल गेला आणि त्या अधिकाऱ्यांवर चांगल्याच भडकल्या. त्यांनी या अधिकाऱ्याला एक सनसनीत शिवीसुद्धा हसडली. यावेळी येथे इतरही अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नेमकं काय झालं या बैठकीत पाहूया. या बैठकीत झालेल्या सर्व प्रकारानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की अप्पर वर्धा धरणातून परिसरातील लोकांसाठी पाणी सोडण्याची गरज असताना सुद्धा अधिकारी पाणी सोडण्यास टाळाटाळ करतायत. जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्यानंतरही पाणी सोडण्यात आले नाही म्हणून आपला राग अनावर झाल्याचंही त्यांनी सांगितलंय. भरपूर पाठपुरावा करत होतो आणि आमदार वीरेंद्र जगतापांनी आणि मी, आम्ही दोघंच आमदार आमच्या जिल्ह्यातले असे आहोत की ज्यांनी पाणी टंचाईची बैठक थोडीशी आचारसंहिता शिथिल झाली आणि सगळ्यात पहिलं आम्ही त्या ठिकाणी बैठक लावली. प्रत्येक गावामध्ये टँकर पोचतोय की नाही पोचत आहे, मग तो मोर्शी भाग असो किंवा मग तो त्या ठिकाणी भातकुली असो किंवा मग अमरावती तालुक्यातला भाग असो किंवा पिवशा तालुक्यातला भाग असो किंवा धामणगाव चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वरचा असो, या ठिकाणी आम्ही अख्ख्या जिल्ह्याचा त्या ठिकाणी जवळपास आढावा त्या घेण्याचा प्रयत्न केला आणि जिथं जिथं आम्हाला काही आढळलं त्या सगळ्या गोष्टी आम्ही सरकारच्या समोर कलेक्टरच्या समोर मांडायचा प्रयत्न केला. या ठिकाणी अप्पर वर्धाचं पाणी नगरपंचायतीसाठी तालुक्यासाठी राखीव होतं, तरी पण ते पाणी सोडण्यात आलं नाही. आत्ताच रणजितदादा कांबळे यांनी तुम्हाला सांगितलं आणि ती वास्तविकता आहे. आचारसंहिता लागतो तेव्हा कलेक्टरच्या सर्व पद कोणीच नसतं आणि आत्ताही आचारसंहिता लागू आहे. ह्या ठिकाणी इथं मीटिंग याच्यासाठी बोलवली, कारण आम्ही आंदोलनाला त्या ठिकाणी बसलो म्हणून इथं मीटिंग बोलवली आणि मीटिंग करून त्यांना फक्त श्रेय लाटायचं होतं. ज्या वेळेला खऱ्या अर्थानं पाणी टंचाईची बैठक आणि निर्णय घ्यायची त्यावेळेला वेळ होती, त्यावेळेला हे सगळे बाहेर देशी आणि बाहेर गावी सुट्टीवर गेलेले होते. आम्ही मात्र प्रत्येकाला तिथं विचारत होतो की बाबा टँकर पाहिजे का, पाणी सोडायचं आहे का. पाणी हक्काचं आहे. इथं राजकारण भरपूर होऊन राहिलेलं आहे पाण्यावर. कधी त्यांचा जिल्हाध्यक्ष मग्याना पाणी वाटतो, नंतर तो टँकर उभा राहतो. कधी आमच्या विरोधात काही मंडळी उभी होती, ते आमच्या ग्रामपंचायतीमध्ये येतात, तिथं ग्रामपंचायतीमध्ये आरडाओरडा करतात, आमदाराला ब्लेम करतात. आजही आमदार बोंडेंनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि अतिशय म्हणजे असं वाटतं की दहावीतला मुलगा आहे काय, पास झाला नाही किंवा पास झाला तो असं दहावीतले लेकरं कसे भांडतात तसं भांडायचा प्रयत्न केला. 70 गाव पाणी पुरवठ्याचं मागच्या 4 वर्षापासून ती पाणी पुरवठा योजना रणजितदादा कांबळे ज्या वेळेला मंत्री होते आज ते इथे येऊन गेले, ते मंत्री असतानाच ती योजना तिथे मंजुरात झाली होती आणि त्याचं उद्घाटन तिथे झालेलं होतं. त्या योजनेला आता काही एक्सटेन्शनची गरज आहे. मागच्या 4 वर्षापासून ते एक्सटेन्शन मागतोय पण एक्सटेन्शन हे लोक द्यायला तयार नाही आहे. मग राहिला 105 गावाचा पाणी पुरवठा, जो पाणी पुरवठा अमरावती आणि भातकुली तालुक्यामधल्या गावांना पाणी पुरवठो, त्याच्याही मध्ये पाईपलाईनची जी सेंटीमीटर्स आहे ते थोडे वाढवण्याची गरज आहे. त्याचंही आम्ही पाठपुरावा करून राहिलेलो आहे पण तिथंही आम्हाला निराशा येते. आता राहिलं म्हणे आम्ही तिवशामध्ये, मोजरीमध्ये, गुरुदेवनगरमध्ये, भारवाडीमध्ये, त्या ठिकाणी निंभारणीमध्ये, राजुरवाडीमध्ये काही केलेलं नाही. जर पाण्या नदी पात्रातच पाणी नाही मायबापा हो, तर पाणी कुठून येणार? हक्काचं पाणी आहे. जर शेतकऱ्याला पाणी सोडलं, काल रात्री सोडलं असता सगळ्यांनी आपली कामं सोडून
पाणी सोंडार म्हणून सगळेजण आपल्या आपल्या शेतांमध्ये आपल्या आपल्या गावांमध्ये पाणी पुरवठा पाणी भरून ठेवायचं म्हणून गेले. विहिरीची कामं जी सुरू होती ती कामं बंद ठेवली आणि पाणी पुरवठा होणार पण यांनी राजकारण केलं. लांडेकर हे चीफ इंजिनियर जरी असले तरी हे आमच्या सन्मान्य आमदाराचे नातेवाईक आहे आणि त्यांना अधिकार नसताना त्यांनी कलेक्टरच्या निर्णयाचा उल्लंघन केलं. चीफ इंजिनियरनी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला तिथे फोन लावून रात्री 12 वाजता पाणी सोडायचं नाही असा त्यांनी दबाव आणला, प्रेशर आणलं. अरे सत्ता आहे तर कामं करा ना, आम्ही मागच्या वेळेला कामं केली, अजून पैशाची गरज आहे. 200-300 कोटी जर आमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही देत असाल तर आम्ही वेलकमच करणार आहोत, पण तुम्हाला करायचंच नाही आहे. उपसा सिंचन योजनेसाठी सुद्धा मला खूप कष्ट घ्यावे लागले. आत्ता कुठं त्यांचं 7 तारखेला पुन्हा एकदा भूमिपूजन झालं आणि उपसा सिंचन गुरुकुंजमधील उपसा सिंचनचं काम सुरू झालं. त्याच्याहीमध्ये ही मंडळी राजकारण करायचा प्रयत्न करतायत. आज माय बाप हो हक्काचं पाणी आहे हे काल रात्री भेटलं असतं तर अजून मनं सुखावली असती. आता दमदाटी प्रेशर करून योगायोग ह्या लोकांचा दौरा इथं होता म्हणून माझ्या मदतीला ही सगळी मंडळी येऊ शकली, नाहीतर प्रत्येक गोष्ट LAQ मध्ये विचारायची का. शिवाय मी जे ही बंद केलं पाहिजे आणि हे लोक जे राजकारण करतात तेही बंद झालं. विकासावर करूया ना, पक्ष पैशाची गरज आहे, तिथं दुष्काळ झालेला आहे, पुढचं नियोजन करायचं आहे, झाडं लावायचं नियोजन करायचं आहे, त्या सगळ्यांचं नियोजन करूया अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. पण पुन्हा जर आमच्याकडे वळून बघितलं तर देव तुम्हाला माफ करणार नाही असं या ठिकाणी प्रांजळपणे सांगते. आणि आमचा आक्रमक पवित्र होता, आम्ही काल डिक्लेअर केलं होतं जर आत्ता पाणी सोडलं नाही तर आम्ही जलसमाधी घेऊ आणि आम्ही इथं निर्णय घेतला होता. जर पालकमंत्री आणि ह्यांनी जर आपलं ऐकलं नाही तर आपण वर्धेच्या डॅममध्ये जायचं आणि तिथे आपण डुबकी मारायची. पाणी आहे, पाण्यासाठी जीवन आहे आणि पाणीच जीवन आहे आणि त्यासाठी त्याचं राजकारण टळलं पाहिजे अशी विनंती आहे. तुम्हीही मोठे व्हा, आम्हालाही मोठे होऊ द्या. अरे पण शेतकऱ्याचा कोणीतरी तर विचार करा माय बापा हो, गरिबाईचा तर विचार करा. पाणी पुरलं पाहिजे, पाणी सोडलं पाहिजे. एवढंच बोलते आणि थांबते. जय हिंद, जय गुरु. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News चे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.